आता तुझं लग्नाचं वय झालंय, पण त्याआधी मला सांग तुझं बाहेर काय आहे का? हो पप्पा आहे. काय ते काल चड्डी सुकत घातलेली ना ती आहे, आणि सॉक्सला वास येत होता, सॉक्स पण आहेत बाहेर. बघ मी बोललो होतो का नाही, आपलं पोरग लय साधं आहे. अरे पण बाळा एवढं साधं पण नसावं, एवढा साधा डोसा पण नसतो. एवढा साधा जर मी असतो तर तू नसतो आलास. हा जाऊ दे, आता आपण लग्न करू, आपण म्हणजे तुझं लग्न करू. हा ये तुला सांगतो चार गोष्टी जरा सांगतो. तर फायनली 2020 मधला शेवटचा महिना, तर सालाबाद प्रमाणे हे वर्ष सुद्धा सिंगल राहण्यातच गेलंय, आणि माझ्यासारखे लाखो करोडो लोक सिंगल आहेत. तर माझी सरकारला विनंती आहे की जसं मेल फिमेल हे कॉलम असतात फॉर्म भरताना, तसंच सिंगल नावाचा पण कॉलम तयार करायला पाहिजे. कारण आमच्यासारख्या मुलांची एवढी लोकसंख्या आहे, म्हणजे त्या सगळ्यांना एकत्र केलं ना तरी गाव तयार होईल. गाव नाही, एक राज्य तयार होईल. राज्य पण नाही, एक देश तयार होईल. देश पण छोटा पडेल हो, एक अख्खा खंड तयार होईल. आणि याच्यात कुठेच खंड पडणार नाही. जसं आशिया खंड आहे, आफ्रिका खंड आहे, श्रीखंड आहे, शी म्हणजे असे जे खंड आहेत, तसंच या सिंगल पोरांना जर एकत्र केलं तर एक खंड तयार होईल. त्यापेक्षा मी काय बोलतो, जसं पृथ्वी एक ग्रह आहे, तसं एका ग्रहावरती आम्हाला पाठवून द्या. हे मिंग लोक तारोके शहर मध्ये जात आहेत, आम्ही त्या ग्रहावरती जाऊन बसतो. हा आमचं तसंही काय काम आहे इकडे. या मिंग लोकांनी कहर केलाय, खरं सांगतो तुम्हाला. मे तेरा. अरे 14 की आहे तुम लोग डोके का? 14 बोल रहा हूँ मैं, 14. बरं, बाकीचे जे लोक आहेत त्यांच्या प्रोफाईलवरती कसं फोटोज असतात, प्रोफाईल फोटोज असतात, मित्रांसोबतचे फोटोज असतात, पार्टी कुठे करतात त्याचे फोटोज असतात. पण आमच्यासारख्या सिंगल लोकांच्या प्रोफाईलवरती काय असतं माहितीये? मीम्स शेअर करतो आम्ही. आयुष्य सगळे सोडून जातील हो, पण दोन गोष्टी कधी सोडून जाणार नाही. एक म्हणजे माझा आळस, आणि दुसरं म्हणजे माझ्या सिंगलपणाचा कळस. वा किती घाण कविता करतो मी असो. तर सांगायचं हेच आहे की देवाने प्रत्येकाला काही ना काहीतरी वरदान दिलंय, तसंच आम्हा सिंगल लोकांना पण वरदान दिलंय, ते म्हणजे अरेंज मॅरेजचं. खरं सांगतो देवा, याच्यासाठी मी तुझे खूप 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 आभार आहे. जर हा वरदान असता तर आमचं अख्खं आयुष्य गोट्या खेळण्यात गेलं असतं. तरी बरं आहे आता लुडो आलंय, नाहीतर आमच्या आयुष्याचे लागले असते. थँक्यू देवा, थँक्यू. तुझ्या गाभाऱ्याला उंबरं आहे. एकदा असंच एका माझ्या मित्राने मला विचारलं, काय रे कधी डेटवर गेलायस का? नाही. काय खोटं बोलतो, गेला असेल. खरंच नाही गेलंय. गेलायस ना, खरं बोल. हो गेलंय. तुझ्या हसण्यावरूनच कळलं मला. बोल कधी गेलास? ते मी 34 असताना ना टीचरने मला शिक्षा दिली होती ना, तेव्हा मला एका मुलीच्या बाजूला बसवलं. ती माझी पहिली डेट. बरं, कधी कोणत्या मुलीला स्पर्श तरी केलायस का, किंवा कोणत्या मुलीने तुला स्पर्श केलाय का? नाही रे, नाही केलं. खोटं बोलू नको माझ्याशी. आठव. हा 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 हा, आठवलं. आत्ता कसं सांग. माझा जेव्हा जन्म झाला होता ना, तेव्हा नर्सने मला खुशीत घेतलं होतं, तोच काय तो पहिला स्पर्श. तुला इथून इथून नमस्कार. जेव्हा मी 13 वर्षाचा होतो तेव्हा मी गाणं गायचो, मेरे सपनो की रानी कब आएगी तू. जेव्हा मी 20 वर्षाचा झालो तेव्हा बस एक सनम चाहिए आशिकी के लिए. आणि आता ए विधात्या, तू इतका कठोर कसा रे? आम्ही ज्याला अटेन्शन देतो तो आम्हाला अटेन्शन देत नाही, आणि आम्ही ज्याला अटेन्शन देतो तो आम्हाला कधीच अटेन्शन देत नाही. या कोणी सिंगलला पोरगी देता का? पोरगी जर असेल तर प्लीज कमेंट करून सांगा, किंवा मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा. हां, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, फुकट आहे ते. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ सिंगल राहून बघत असाल तर कमेंट करून सांगा, भावा मी पण तुझ्या दुःखात सामील आहे. आणि जर तुम्ही कमिटेड असाल, मिंगल असाल, तर ब्रेकअप करा, दुसऱ्या लोकांना पण चान्स द्या, खुश राहा, सिंगल राहा, आणि बाय.